फाइनली त्याने मला प्रपोज केलं. हो ई पण मी त्याला उत्तर काय देऊ? चल सांगतो इकडे. तो कारकडे निघालाय. आता कार मध्ये बसला बघ. हो पण मग काय? हो आता त्याने कार स्टार्ट केली बघ. त्याला टर्न घ्यायचा. अरे मला दिसतंय दादा, पण मग काय? अगं हो पण टर्न मारताना मागची गाडी बघितली नाही, इंडिकेटर सुद्धा दिला नाही बघ. हो रे, तो सिग्नल दिसतोय. हा त्या सिग्नलला पोहोचेपर्यंत तो सिग्नल रेड होणार. बघू थांबतो का सिग्नलला. थांबला तर बघू पुढचा विचार करू. शिट्टी यार, किती फालतू माणूस आहे हा. बघ म्हणजे जो साधा वाहतुकीचे नियम पाळत नाही तो संसाराचा नियम काय पाळणार आणि तुला आयुष्यभर काय साथ देणार? जाऊ देत, नकोच असला बेजबाबदार माणूस आपल्याला. बघा म्हणजे कॅरेक्टर सुद्धा जज केलं जातं वाहतुकीचे नियम न पाळण्यावरून. म्हणजे उगाच छोट्याशा चुका कराल आणि मग आयुष्याची सुंदर साथ गमावून बसाल. विनोदाचा भाग सोडा, पण वाहतुकीचे नियम हे आपल्यासाठीच बनवले जातात. ते केवळ न पाळल्यामुळे दरवर्षी कितीतरी अपघात होतात आणि कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होतात. आपली एक छोटीशी चूक आपल्याला खूप महागात पडते. म्हणूनच सांगतो, सुशिक्षित आहात, सुजाण बना, वाहतुकीचे नियम पाळा आणि जबाबदार नागरिक बना.